राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानंतर कंगनाकडून जोरदार सेलिब्रेशन, दिल्या जय श्रीरामच्या घोषणा. अयोध्येत आज राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा दिमाखात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीने उपस्थित होते. अभिनेत्री कंगना राणावत या सोहळ्यासाठी 2 दिवसापूर्वीच हजर राहिली होती. दरम्यान राम मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर कंगना सेलिब्रेशन मोडमध्ये आहे. तिने जोरदार सेलिब्रेशन करत फुले वाहिले आहेत. कंगना राणावतने अयोध्येत बागेश्वर बाबाचीही भेट घेतली. बागेश्वर बाबाला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. कंगनाने बागेश्वर बाबासोबतचे फोटो शेअर केले. कंगना, बागेश्वर बाबा माझ्या लहान भावाप्रमाणे आहेत असं म्हणाली. माझ्यापेक्षा वयाने लहान असणारा गुरु मला भेटला असल्याचंही कंगना म्हणाली. कंगनाने अयोध्येतील फोटो शेअर करताना लिहिलंय की आयुष्य पहिल्यांदा वयाने लहान असलेला गुरु भेटलेला आहे. माझ्यापेक्षा जवळपास 10 वर्षांनी लहान आहे. मनाला वाटले तर लहान भावाप्रमाणे मिठी मारू. नंतर लक्षात आले, कोणी वयाने मोठा आहे म्हणून गुरु होत नाही तर कामामुळे गुरु होतो. गुरुच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतला. जय बजरंग बली. सरयू मैया और राम की पैड़ी की ओर जाएंगे. वहीं पर संपूर्ण भारत और संसार के मीडिया कर्मी अर्थात इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, यूट्यूबर्स सब वहीं पर एकत्रित हैं. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, अयोध्या.